Hello dear student, today we are going to learn standard 2nd subject English, unit 4.1 and page number 48. बालमित्रांनो, मागच्या तासाला आपण द स्क्विरल ही पोयम शिकलो आणि आज या कवितेची पुढील सेकंड ऍक्टिव्हिटी आपण शिकणार आहोत आणि ती सेकंड ऍक्टिव्हिटी आहे लिसन अँड सर्कल द रायमिंग वर्ड. लिसन म्हणजे ऐका, सर्कल गोल करा द रायमिंग वर्ड. रायमिंग म्हणजे यमक जुळवणारे शब्द, उच्चाराने सारखे वाटणारे शब्द. जे यमक जुळवणारे शब्द आहे त्या शब्दांना गोल करायचं आहे. तर पाहूया आपण ते शब्द. मी वाचते शब्द, तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका, म्हणजे आपल्याला यमक जुळवणाऱ्या शब्दांना गोल करता येईल. ऐका तर. अप, हप, ट्री, टॉप. यातले रायमिंग वर्ड आहे हप, टॉप. करेक्ट. तर पुढचे शब्द आहे का, ब्रॉड, राऊंड, ग्राउंड, टॉल. यातले यमक जुळवणारे शब्द आहेत राऊंड अँड ग्राउंड. त्यानंतर जे पुढचे शब्द आहे का, शब्द लक्षपूर्वक केअरफुली ऐकायचे. ट्वर्ली, राऊंड, वर्ली, टॉप. यातले रायमिंग वर्ड्स आहेत ट्वर्ली अँड वर्ली. पुढचे शब्द आहे का, शेल, सुपर, स्नॅपिटी, क्रिकेटी. कोणते शब्द येतील रायमिंग वर्ड, स्नॅपिटी, क्रिकेटी. अंडरस्टँड? ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे पा, फाईंड फोर वर्ड्स दॅट एंड विथ वाय फ्रॉम द पोएम. आपण जी पाठीमागच्या तासाला दिस स्क्विरल ही पोएम शिकलो त्या पोएममध्ये वाय या अक्षराने शेवट होणारे शब्द शोधायचे. फाइंड म्हणजे शोधा, शब्द शोधायचे. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे एफ आर आय एस के वाय फ्रिस्की, म्हणजे वायने शेवट झाला. असे शब्द आपण पोएममध्ये शोधूया. पोएम पहा, या पोएममध्ये वायने शेवट होणारा शब्द आहे पहा हिप्टी, एच आय डबल पी आय टी वाय. त्यानंतर आहे डब्ल्यू एच आय आर एल वाय, वर्ली. पुढे पहा टी डब्ल्यू आय आर एल वाय, ट्वर्ली. पुढे एफ यू आर एल वाय, फर्ली. ॲक्टिव्हिटीमध्ये जरी आपल्याला चारच शब्द शोधायला सांगितले असले तरी आपण जास्तीत जास्त शब्द शोधण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून पुढे वायने शेवट होणारा शब्द आहे सी यू आर एल वाय, कर्ली. त्यानंतर आहे एस एन ए डबल पी आय टी वाय, स्नॅपिटी. सी आर ए सी के आय टी वाय, क्रॅकिटी. ओके, अंडरस्टँड? असे हे दि स्क्विरलमधील वाय या अक्षराने शेवट होणारे शब्द आपण शोधले. त्यानंतर याच पेजवरची आपली लास्ट ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड रिपीट. ऐका आणि म्हणा. लिसन ऐका, रिपीट म्हणा. लिसन अँड रिपीट. तर ऐका तुम्ही, मी अगोदर तुम्हाला शब्द वाचून दाखवते. आणि मी शब्द वाचत असताना
अगदी केअरफुली शब्द ऐकून घ्यायचे. ऐका तर, एस क्यू यू आय डबल आर ई एल स्क्विरल, जी आर ओ यू एन डी ग्राउंड, एफ ई ए टी एच ई आर फिदर, एस एन ए आय एल स्नेल, एस एच ई डबल एल शेल, बी आर ओ ई डी ब्रॉड, टी ए आय एल टे, सी यू आर एल वाय कर्ली. ऐकले? आता माझ्या पाठी मग म्हणायचे शब्द. रेडी? यस. स्क्विरल, स्क्विरल. ग्राउंड, ग्राउंड. फीदर, फीदर. स्नेल, स्नेल. शेल, शेल. ब्रॉड, ब्रॉड. टेल, टेल. कर्ली, कर्ली. ओके, अंडरस्टँड? व्हेरी गुड. म्हणजे आज तुम्हाला पेज नंबर 48 वरील सर्व ॲक्टिव्हिटी समजल्या असतील. यानंतर तुम्ही सुद्धा अशा ॲक्टिव्हिटीमध्ये शब्दांचा वाचण्याचा सराव करायचा आहे. आणि आता या ॲक्टिव्हिटीनंतर आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत ओके, बाय, सी यू.